जय भारत, मी राजेश, जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. NRC आणि नागरिक सुधार कायदा या दोन मुद्द्यांवरून देशामध्ये वादळ उभं राहिलं. वंचित बहुजन आघाडीची भूमिका याला विरोध करण्याचा आहे, विरोध करत आहे. आणि या अगोदर वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. हे दोन्ही कायदे देशाला मारक आहे, याची काहीही गरज नाही. या दोन्ही कायद्यांमार्फत आम्ही कसं मुसलमानांना टार्गेट करतो असं सांगितलं जातं, हेही बरोबर आहे की मुसलमानांना या दोन्ही कायद्यातून टार्गेट केलंय. परंतु इतर समूह जो आहे तोही फार मोठ्या प्रमाणात टार्गेट झालाय हे आपण लक्षात घ्या. ज्यांनी स्थलांतर केलंय तोही टार्गेट आहे. आणि त्याच्याच बरोबर या देशामधला भटक्या विमुक्त जो आहे तोही टार्गेट आहे. ज्यांना जातीचं सर्टिफिकेट काढावं लागतं त्यांना पुरावे मिळत नाहीत आणि म्हणून ते प्रयत्न सोडतात, असा सगळा वर्ग हा या बिलाचा केंद्रबिंदू आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये, मी शासन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस बीजेपी आरएसएसचं सरकार असा संबोधतो, त्यांना अनेक जणांना मताच्या अधिकारापासून वंचित ठेवायचं आहे आणि स्वतःची सत्ता अबाधित ठेवायची. लवकरच अनेक संघटनांना एकत्र करून विचारविनिमय करून सगळ्यांचीच भूमिका सारखी असली पाहिजे आणि नव्या वर्षाच्या अगोदर या प्रश्नावरती आंदोलन झालं पाहिजे. या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी पावलं टाकतंय. आपल्याला ज्यावेळेस हात दिला जाईल त्यावेळेस आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहा हे आवाहन मी आपल्याला करत आहे. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.